नमस्कार, मी ऐश्वर्या गावडे, एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. सालाबाद प्रमाणे यावर्षीही देवगडची दिंडी पंढरपूरकडे जाताना अहमदनगर शहरामध्ये आगमन होताच डीएसपी चौक येथे आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने दिंडीचे स्वागत करण्यात आले. सालाबाद प्रमाणे यावर्षीही देवगड दिंडी पंढरपूरकडे जात असताना अहमदनगर शहरामध्ये आगमन झाले. डीएसपी चौकामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने दिंडीचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष माणिकराव विधाते सर, नगरसेवक प्रकाश भागनगरे, नगरसेवक अविनाश तात्या घुले, बाळासाहेब पवार, गणेश भोसले, सतीश बारसकर, सुनील काळे, सारंग पंधाडे, अजय चितळे यांनी रथावर अधरूढ असलेल्या किसनगिरी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून देवगड संस्थानचे महंत भास्करगिरी महाराजांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. सर्व वारकरी हरिनामाचा गजर करीत शिस्तबद्ध पद्धतीने दिंडी मार्गाने जात होते. हा संपूर्ण दिंडी सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा होता. यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी नगरकरांना व दिंडी मध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. आज नगर शहरामध्ये देवगडच्या दिंडीचं आगमन झालं आणि निश्चितच ते आगमन झाल्यानंतर अत्यंत उत्साहामध्ये आपल्याला सगळीकडे स्वागत होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि स्वागत होत असताना आज शहरामधून मुख्य बाजारपेठेतून देखील दिंडीचं आगमन होणार आहे आणि बाबा देखील या ठिकाणी देवगडच्या बाबांचं देखील सर्वांनी आम्ही या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं, त्यांचे दर्शन घेतले, आशीर्वाद घेतले. आणि आता 2-3 दिवस आपल्याला एक अत्यंत नगरमधून सगळ्या दिंड्या त्या पंढरपूरकडे प्रस्थान करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. तर अत्यंत एक धार्मिक वातावरण आपल्या नगर शहरामध्ये वारकरी या ठिकाणी येत आहेत. ही धार्मिक वातावरण आपल्या संपूर्ण शहरामध्ये पाहायला मिळतं आणि या दिंडीच्या माध्यमातून आम्ही देखील एक या आमच्या संपूर्ण घराण्याला एक चांगल्या प्रकारचा एक धार्मिक वारसा आहे. एक दिंडीचा देखील वारकरी म्हणून देखील एक वारकरी संप्रदायाचा वारसा आहे आणि त्यानिमित्तानं आम्ही देखील त्या दिंडीमध्ये सहभागी होत असतो. त्याच माध्यमातून कुठेतरी सहभागी झाल्यानंतर एक धार्मिक वातावरणातून एक धार्मिक विचार आणि चांगले सामाजिक कामाचे विचार ते आपल्या मनामध्ये निश्चित रूपानं एक चांगल्या प्रकारे येतात आणि एक चांगली कामं करता ती प्रेरणा मिळतील. तर अशाच प्रकारे प्रत्येकाने एक कुठेतरी या अध्यात्मामध्ये सहभागी व्हावं हीच मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. सर्वच आमच्या भाविक भक्तांचं, दिंड्यांचं, आमच्या नगरवासियांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. प्रतिनिधी आमिर सय्यद, एटीव्ही न्यूज, अहमदनगर.